नुसते नाव घेतले की धासकी बसणारे कोरोना संसर्गजन्य रोगाने अक्षरशः भारतात नाही तर संपूर्ण देशात धुमाकूळ घालत आहे. या कोरोना संसर्गजन्य रोगामुळे अनेक जण मृत्युमुखी पण झाले. याचाच फटका सोलापुरातील मंगळवार बाजारपेठेला बसलेला पाहावयास मिळाला. दर आठवड्याला सोलापुरातील कोंतम चौक येथे हा मंगळवारचा बाजार भरतो. अनेक ग्रामीण गावातून लोक या बाजारात बाजार करण्यासाठी येत असतात. प्रचंड प्रमाणात येथे गर्दी असते. या बाजारात मटणाचा बाजार, कोंबड्याचा बाजार, भाजीपाल्याचा बाजार भरत असतो. मात्र कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे मंगळवारचा बाजार हा ओसाड पडल्याचे पाहावयास मिळाले. जॉल गायकवाड. किती वर्ष झाले इथं व्यापार करताय माशांचा? मी जुनं मार्केट सोडून नवीन मार्केटमध्ये जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं व्यापार करतोय. त्या कोरोना व्हायरसमुळे जवळजवळ 90% व्यवसायावर परिणाम पडला. रोज किती घेत होता तुम्ही? मी स्वतः 200 किलो मासे विकत होतो. आता 30 किलो मासे घेण्याची वेळ आली. तीही जाण्यासाठी दिवस जात आहे. आता नाम बोलो पुरा. अबुबकर इस्माइल सवाल आहे. अभी कितना माल जा रहा 100-150 किलो.